नमस्कार, मी प्रथमेश सप्रे। वर्तमान न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नागपुरात राहून फडणवीसांना सुबुद्धीचं अजीर्ण झालं, म्हणूनच त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार। ठाणे महानगरपालिका बाहेर आमदार रवी राणा विरोधात बॅनरबाजी। देशातली साडेसाती जाण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार का? बॅनरमधून राणा दाम्पत्यांना सवाल। अमोल मिटकरीं विरोधात ब्राह्मण समाज आक्रमक। पुण्यामध्ये ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने। वाशी बीड नाशिकमध्ये तक्रारी दाखल। एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून परतण्यासाठी आज अखेरचा दिवस। 81,683 पैकी 76,962 कर्मचारी कामावर हजर, उर्वरित कर्मचारी हजर होण्याची आज अपेक्षा। राज्यात आणखी 4 ते 5 दिवस भार नियम राहणार, ऊर्जा मंत्र्यांची माहिती। तर वीज वापराबाबत काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांचं आवाहन। रत्नागिरी आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी मनसेकडून मुंबईच्या दादरमध्ये बॅनरबाजी, राज ठाकरेंचा भगवाधारी म्हणून उल्लेख। मंत्री धनंजय मुंडेंकडून 5 कोटीची खंडणी प्रकरणी तक्रार, धमकी देणाऱ्या रेणू शर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी। महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सची वाट लावली, अखेरच्या चेंडूवर धोनीचा विजयी चौकार, मुंबई इंडियन्सचा सलग 7वा पराभव। भेटूया पुन्हा नव्या घडामोडीसह। पाहत रहा वर्तमान न्यूज, बातमीला सत्याचा आधार। धन्यवाद।